बॉलिवूड सिंगर नेहा कक्करनं पुन्हा एकदा माणुसकी दाखवत खऱ्या कलेचा सन्मान केलाय. नुकतीच इंडियन आयडलच्या मंचावर आलेल्या लेखक संतोष आनंद यांना तिनं 5 लाखांची मदत केली. एक प्यार का नगमा है या गाण्याचे लेखक संतोष आनंद यांची परिस्थिती पाहता नेहानं त्यांना मदतीचा हात पुढे केलाय. आपके लिखे हुए जो गीत है उनसे हम सबने प्यार करना सीखा है, दुनिया के बारे में जाना है. और सर, मैं मेरी तरफ से आपको 5 लाख रुपए की भेंट देना चाहती हूँ. इंडियन आयडलच्या मंचावर नेहानं संतोष आनंद यांनी गायलेलं सुपरहिट गाणं त्यांच्या उपस्थितीत गायलं. हा क्षण सगळ्यांनाच, सगळ्या गायक मंडळींना भावूक करणारा ठरला. अगदी परीक्षकांपासून ते इंडियन आयडलच्या स्पर्धकांनाही अश्रू अनावर झाले होते. 81 वर्षीय संतोष आनंद यांनी 70 ते 80 दशकात बॉलिवूडमधील सिनेमांसाठी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी लिहिली आहेत. पण आता त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असून त्यांची आर्थिक परिस्थिती खूप खालावली. यांच्या परिस्थितीबद्दल कळताच तिनं लगेचच 5 लाखांची रक्कम त्यांना मदत म्हणून दिली आणि सर्वांना संतोषजींना मदत करा असं आवाहन सुद्धा केलंय. तर विशाल दादलानीनंही संतोष आनंद यांच्यासोबत गाणी बनवणार असल्याचं म्हटलंय. नेहानं उचललेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पद आहे. एका असहाय्य कलाकाराची व्यथा समजून तिनं केलेली मदत म्हणजे एका कलाकारानं दुसऱ्या कलाकाराला दिलेली साथ आहे. नेहानं दाखवलेल्या या माणुसकीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसंच बेल आयकनवर लगेचच क्लिक करा. हिंदी मराठी सिनेसृष्टीतील बातम्या आणि गॉसिपिंगसाठी लगेचच फॉलो करा लोकमत CNX फिल्मी. कॅमेरामॅन आकाश जाधवसह प्रेरणा कोरगावकर, लोकमत CNX फिल्मी, मुंबई.